आपण बघणार आहोत खालील गुणांची उदाहरणे एके दिवशी वर्गात कोडी घालण्याचा खेळ खेळला जात होता राजेशने पुढे येऊन कोड सांगितलं मी एक अशी संख्या आहे जी एक ने गुणाकार केल्यानंतर वजा दहा उत्तर देते ओळखा मी कोण यावर मितालीने वजा दहा असे उत्तर दिले मितालीचे उत्तर बरोबर आहे का चला हे कोड गणितीय रूपात व्यक्त करू आपल्याला एक अशी संख्या शोधायची आहे जिचा एक बरोबर गुणाकार केल्यानंतर गुणाकाराचे उत्तर वजा दहा येईल तुम्ही सांगू शकता का की रिकाम्या जागी कोणती संख्या येईल विचार करा चला आम्ही सांगतो एक हा गुणाकारासाठी गुणोत्तर समतुल्य आहे म्हणजेच कोणत्याही गुणाकाराचा एक बरोबर गुणाकार केल्यानंतर उत्तर म्हणून तोच पूर्णांक प्राप्त होतो व्यापक रूपात एक गुणिले ए बरोबर ए ह्या समजानुसार आपण माहिती करू शकतो की रिकाम्या जागी संख्या वजा दहा लिहिली जाईल म्हणजेच मितालीने कुड्याचे बरोबर उत्तर दिले आहे पुढचे उदाहरण एका स्पर्धेत बरोबर उत्तरासाठी अधिक एक गुण आणि चुकीचे उत्तर दिल्यावर वजा एक गुण दिला जातो विपुलने या स्पर्धेत चोवीस प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली आणि काही प्रश्नांची चूक उत्तरे दिली जर स्पर्धेत त्याला शून्य गुण मिळाले तर माहिती करा की कि त्याने किती प्रश्नांची चूक उत्तरे दिली स्पर्धेत बरोबर उत्तर देण्यासाठी अधिक एक गुण दिला जातो आणि चुकीचे उत्तर देण्यासाठी वजा एक गुण दिला जातो जसे की विपुलने चोवीस प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली त्यामुळे ह्या उत्तरांसाठी विपुलला चोवीस गुणिले एक बरोबर अधिक चोवीस गुण दिले जातील आपल्याला माहिती करायचे आहे की कि त्याने किती प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली ज्यामुळे त्याचे एकूण गुण शून्य झाले आपण म्हणू शकतो की बरोबर उत्तरामुळे मिळालेले गुण अधिक चुकीच्या उत्तरामुळे मिळालेले गुण बरोबर शून्य म्हणजेच अधिक चोवीस अधिक चुकीच्या उत्तरांनी मिळालेले गुण बरोबर शून्य तर सांगा चुकीच्या उत्तरामुळे प्राप्त झालेले गुण किती असतील विचार करा विचार करा चला आम्ही सांगतो कोणत्याही दोन पूर्णांकाची बेरीज शून्य तेव्हा येते जेव्हा ते एकमेकांचे बेरीज व्यस्त म्हणजेच ऍडिटेटिव्ह इन्व्हर्स असत अधिक चोवीस चा बेरीज व्यस्त त्याचे चिन्ह बदलून प्राप्त केला जाऊ शकतो जो असेल वजा चोवीस अशा प्रकारे आपण म्हणू शकतो कि विपुलला चुकीच्या उत्तरांमुळे मिळालेले गुण आहेत वजा चोवीस जसे की एक चूक उत्तर दिल्यावर वजा एक गुण दिला जातो त्यामुळे वजा चोवीस गुणांसाठी नक्कीच विपुलने चोवीस उत्तरे चुकीची दिली असतील आज आपण पाहिले पूर्णांकांच्या खालील गुणांची उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ह्याच्याशी संबंधित काही गैरसमज